पुन्हा एकदा आपण कसं वागावं असं कसं वागावं हे पुन्हा तुकडोजी महाराजांच्या शब्दात आपल्याला सांगू इच्छितो. कारण काय, नवीन कायदे येत आहेत, त्या कायद्यावरनं देशात आगडोंब उसळतोय. हा आगडोंब कायद्यामुळे होतो, मग सरकार बदलतं, मग पुन्हा नवीन कायदे येतात. म्हणून तुकडोजी महाराज हे संत म्हणजे खरंच आहे ना, आपल्याला वाटतंय साधू संत, पण हे त्यांनी जे काही आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे त्या मार्गदर्शनामध्ये राजाने कसं वागावं, राजकारण कसं करावं हे सगळं दिलेलं आहे. आणि म्हणून तुकडोजी महाराजांच्या ह्या काही ओळी मी वाचतो की सत्तेने जे कायदे केले त्यांचे फायदे मुजोरांनी घेतले, आणि दुबळे भोळे मागेच राहिले ऐसे झाले आजवरी. म्हणूनही कायद्याची नव्हे सर्व काही, प्रचार ऐसे श्रेष्ठ नाही, सर्वांशी मानवतेचे पाठ देई तो नियमन करी न करिता. राजे किती आले आणि त्यांचे कायदे नष्ट झाले, राजे किती आले त्यांचे कायदे नष्ट झाले, सत्तेचे दरबार उजाडले परी राज्य चाले संतांचे. संतांचा तो प्रचार अमर अजूनही लोक मनावर, अजूनही लोक मनावर हे महत्वाचं आहे. राज्य चालून निरंतर लाखो जीवा उद्धारितो, लाखो जीवा उद्धारितो. हे काम हे आमचं सरकार महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार केल्याशिवाय राहणार नाही. हे शब्द आणि हे वचन मी या सभागृहात देऊन तूर्त इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.